चुंबकत्वानं तरंगणाऱ्या रेल्वेचा संच एलजी कुरिया यांनी बनवला आहे. यासाठी आपण काही चुंबक वापरलेले आहेत, मोटर वापरली, पंखा, स्विच आणि प्लास्टिकचे साचे वापरलेले आहेत. हे रबरी चुंबक आहेत, हे आपल्याला सहज असे ओळवता येतात. चुंबकाच्या दोन सारख्या ध्रुवामध्ये प्रतिकर्षण आणि चुंबकाच्या दोन वेगळ्या ध्रुवामध्ये आकर्षण होतं. प्लास्टिकच्या साच्यामध्ये आपल्याला असे रबरी चुंबक व्यवस्थित बसवून घ्यायचे आहेत. हे चुंबक बसवताना चुंबकाचे सारखे ध्रुव एकाच बाजूला वरच्या बाजूला यावेत याची काळजी घ्या. एक छोटंसं विद्युत परिपथ तयार करा ज्याच्यामध्ये बॅटरी, मोटर आणि बटन आहे. बटन चालू केलं तर पंखा चालू होतो आणि एका दिशेला हवा फेकतो. हे रेल्वेचं इंजिन आहे, याच्यावरती आपल्याला रबरी चुंबक असे बसवायचे आहेत. हे रबरी चुंबक बसवताना ते खालच्या चुंबकाला प्रतिकर्षित करतील याची काळजी घ्या. या साच्यामध्ये बटन बसवा, बॅटरी बसवा आणि मोटर बसवा. पंखा मात्र थोडासा पुढच्या बाजूला आहे. जर आपण बटन चालू केलं तर मोटर चालू होईल, त्यामुळे पंखा हवा एका दिशेला फेकेल. आता आपल्या ट्रॅकवरती, रुळावरती इंजिन ठेवा. प्रतिकर्षणामुळं ते तरंगेल आणि जर आपण आपला रूळ असा तिरका केला तर इंजिन सहज पुढे जाईल व मागे येईल. आता बटन चालू करा, त्यामुळे पंखा हवा एका दिशेला फेकील आणि त्याच्या विरुद्ध दिशेला आपलं इंजिन जाईल. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार हवा एका दिशेला गेली की इंजिन दुसऱ्या दिशेला जाईल. जवळनं पहा, इंजिन अगदी तरंगत पुढे पुढे चाललेलं आहे. ही क्रिया तुम्ही वारंवार करू शकता. जर तुम्ही जवळनं पाहिलं, पुढच्या बाजूने पाहिलं, तर इंजिन कसं तरंगतंय हे तुम्ही पाहताय. हे केवळ चुंबकीय प्रतिकर्षणामुळं. आता पंखा हवा एका दिशेला फेकतोय आणि विरुद्ध दिशेला आपलं इंजिन जात आहे. हे मुलांना आवडणारं अतिशय चांगलं खेळणं आहे आणि मॅग्लेव ट्रेन कशी चालते ही आपल्याला सहज समजावून घेता येतं.